मी कुणावाचं माकड झाडावर उड्या मारत जंगलात फिरत असत, तेव्हा तिथे त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो। कोण आहे इथे, कोण रडतंय? या जंगलाच्या तर सगळे प्राणी खुशी खुशीत राहतात, मग कोण रडतंय? मला जाऊन पाहावे लागेल। मिंकू झाडावरून खाली उतरतो आणि बघतो की एक कोल्हीण तिथे रडत असते। अरे कोल्हीण, तू का रडतेस आणि तू कुठे राहतेस? माझं नाव लुसी आहे, मी आज जंगलाच्या उत्तरेला राहते। माहित नाही माझा परिवार कुठे गेला, माझ्याकडे नाही राहायला घर आहे आणि खायला काही सामान पण नाहीये। मिंकू माकड तिचं बोलणं ऐकून म्हणतो, लुसी वाटत या सकाळी मी तुझ्या परिवाराला पाहिलं होतं। अच्छा, कुठे आहेत ती लोक? मला त्यांचा पत्ता दे, मी त्यांच्याकडे निघून जाईन। नाही लुसी, तू त्यांच्याकडे नाही जाऊ शकत। तुला तुझ्या घरच्यांबद्दल ऐकून खूप दुःख होईल की त्यांना शेरसिंगने त्याचं खाणं बनवलंय, यामुळे तू त्यांच्याकडे कधी नाही जाऊ शकणार। हे ऐकून लुसी आणखीन जास्त रडायला लागते। मिंकू लुसीला तिथेच रडत ठेवून जातो, पण थोड्याच वेळात मिंकू परततो। त्याच्या हातात खाण्याकरता काहीतरी असतं। तो लुसीला खायला देऊन म्हणतो, हे घे लुसी, हे खा, मला कोणाचे दुःख बघवलं जात नाही। जर तुला वाईट वाटत नसेल तर तू आजपासून माझ्यासोबत माझ्या घरी राहू शकते। लुसीकडे आणखीन कुठलाच पर्याय नव्हता। ती मिंकू कडून खाणं घेऊन म्हणाली, मिंकू तू खूपच चांगला आहेस, मी तुझ्या बरोबर तुझ्या घरी नक्कीच राहीन। तसं पण माझ्याकडे राहायला कुठलीच जागा नाही उरली आणि आई बाबा विना कोणी मला कळपात घेणार पण नाही। मिंकू लुसीला आपल्या घरी घेऊन येतो। कोल्हिणीला बघून मिंकूचे आई वडील त्याच्यावर खूप रागवतात। मिंकू, तू ह्या कोल्हिणीला आपल्या घरी का घेऊन आला? तिला हाकलव इथून। आई, आता ही लुसी आपल्या बरोबरच राहणार। हिच्या आई वडिलांना शेर खानने आपला शिकार बनवलंय, हिच्याकडे राहण्यास कुठलीही जागा नाही। हिच्याकडे घर नाहीये म्हणून तू आपल्या घराला अनाथ आश्रम केलंस, ही कोल्हीण इथे राहणं शक्य नाही। लुसी हे सगळं ऐकल्यावर तिथून निघते। तेव्हा मिंकू म्हणतो, ठीक आहे आई, मी हिला आपल्या बरोबर ठेवण्याचं वचन दिलं आहे, म्हणून आता मीही हिच्या बरोबर जातोय। पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही शेजारीच राहणार, जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी येईन। हे म्हणून मिंकू लुसीला आपल्या बरोबर घेऊन जातो। मग तो आणि लुसी मिळून एक घर बनवतात आणि काही दिवसानंतर ते एकत्र राहायला लागले। हळूहळू त्यांच्या दोघात प्रेम आणि मैत्री वाढायला लागली। एक दिवस मिंकूला जंगलात फिरता फिरता खूप रात्र झाली, तो घरी नाही पोहोचू शकला आणि लुसी रात्रभर त्याची वाट बघत बसली। हा मिंकू कुठे राहिला? त्याला काही झालं तर नाही ना? अरे देवा, त्याला सांभाळ रे बाबा। दुसऱ्या दिवशी मिंकू हसत खेळत घरी परततो, तर लुसी फारच रागात होती, ती त्याच्याशी बोलतच नव्हती। मिंकू तिला रागात बघून म्हणतो, काय झालं लुसी, सगळं ठीक आहे ना? तू एवढं का रागवतेस? माझ्या बरोबर बोलतही नाहीस, फक्त माझ्याकडे रागानेच पाहतेस, असं का? जा, मी नाही बोलणार। तुला ठाऊक नाही मी तुझ्याशिवाय किती घाबरते ते? माझं मन पण नाही लागत एकटं घरात आणि तू आहेस की रात्रभर घरी नाही आलास, ठाऊक आहे किती वाईट स्वप्न येत होती? लुसी, हे तू काय बोलतेस? तू बरी आहेस ना? हो, मी बरोबर बोलतीये। माझा तुझ्यावर जीव जडला आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय, पण कदाचित तुला मी आवडत नसीन ना? लुसी, मलाही तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण मी घाबरायचो की तू नकार देशील, कारण मी माकड आणि तू कोल्हीण आहेस म्हणून, आणि आपण दोघं एकत्र नाही राहू शकत। हे तू काय बोलतोयस? मी हे सगळं मानत नाही। जेव्हा माझा कोणी सहारा नव्हता तेव्हा तू मला सहारा दिलास, आणि प्रेम कोणा बरोबर पण होऊ शकतं, कुठे पण कधीही होऊ शकतं। तू माकड आहेस, मी कोल्हा, त्यात आपली तर चूक नाही आहे ना? देवाचीच इच्छा होती आपल्याला भेटवण्यात। मग दोघं लग्न करतात आणि दोघं आनंदात राहायलाही लागतात, पण ही गोष्ट बाकी जनावरांना काही पटली नव्हती। एक दिवस सगळ्या कोल्ह्यांनी लुसीला एकटं बघून तिच्यावर हमला केला
तेव्हा तिथे मिंकूही पोचतो आणि लुसीला लागलेला बघून मिंकूला खूप राग येतो। मग तो त्या कोल्ह्यांवर हमला करतो। ज्यांनी त्या सगळ्या जखमी होतात। मग काही जनावरांनी बोलून एक सभा बोलवली आणि लुसी व मिंकूला पण तिथे बोलवलं। तेव्हा अस्वल शेरखान समोर म्हणतो, शेरखान हे पहा, जंगलात एक नवीन प्रथा लागू झाली आहे। कोलीन आणि माकडामध्ये प्रेम संबंध चालू आहे, या आधी तर कधी असा झालं नाही। तेव्हा कोल्ह्यांचा सरदार म्हणतो, हा तर आपल्या बिरादरीच्या नावावर कलंक लागेल। यांच्या पापी नात्याला बघण्यापेक्षा चांगलं आहे की आपण लुसीलाच मारून टाकू। तेव्हा माकड म्हणाली, आम्ही तर याला नाही मारणार, कारण आमच्या मिंकूने काही चुकीचं नाही केलं। त्याने एक बेसहारा कोलिनला सहारा दिलाय आणि तिच्या बरोबर राहिला। तुम्ही लोक तेव्हा कुठे गेला होतात जेव्हा लुसी बेसहारा होती? जर ही लुसी आमच्या जवळ आली असती तर आम्ही तिला मदत नसती केली का? असं तर नाहीये ना, कमी तुमच्याकडे आले नव्हते, मी तुम्हा सगळ्यांकडे आले होते। सगळे मला म्हणाले, जेव्हा तुझे आई बाबा नाहीयेत तर आम्ही तुला फुकटचं जेवण का द्यायचं? मग म्हणून मला मिंकू बरोबर राहावं लागलं। आता तुम्हाला ते आवडो किंवा नको, पण मी मिंकू शिवाय नाही राहणार। आता मी ह्यांच्याच बरोबर राहणार। जर तुला मिंकूच्या बरोबर राहायचं असेल तर या जंगलाला सोडून कुठे दुसरीकडे निघून जा। माझ्या जंगलात अशी नाती नाही बनू शकत। ठीक आहे शेरखान, पण मी मिंकूच्या परिवाराला त्याच्यापासून वेगळं नाही करणार, म्हणून मी एकटीच निघून जाईन। लुसी तिथून निघून जाते। तेव्हा मिंकू तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही लुसी, जर तू गेलीस तर मीही तुझ्यासोबत येईन। माझा परिवार तुझ्यापेक्षा मोठा नाहीये। तेव्हा मिंकूचे आई बाबा त्याला म्हणतात, लुसी बाळा, आज तू आम्हा सगळ्यांचं मन जिंकलंस। खरंच प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही। तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा तुम्ही दोघं, आम्ही तुम्हाला भेटायला येऊ तिथे। घरातल्यांची सहमती मिळाल्यावर लुसी आणि मिंकू आणखीनच खुश झाले आणि त्या जंगलाला सोडून दुसऱ्या जंगलात नदीकाठी त्यांनी आपलं घर बनवलं। दोघं एकमेकांबरोबर खूप आनंदी राहत असे आणि मिंकूचे घरातले कधी कधी त्यांना भेटायला पण यायचे। त्या दोघांच्या प्रेमाची चर्चा आसपासच्या जंगलात पसरली होती। सगळी जनावर म्हणायची, भाऊ, मिंकूने लुसीशी लग्न करून खूप मस्त काम केलं। अशा करण्यामुळे आम्हा जनावरांमध्ये प्रेम संबंध वाढणार आणि कोणाला कोणाशी भीतीही नाही। परंतु काही जनावर अजूनही त्यांच्या विरोधातच बोलत असत, पण अशा गोष्टी तर होतच असतात। तर आता मिंकू आणि लुसी फार आनंदात आहेत। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।